अधिवेशन हे पुढे ढकललेलं आहे, पण त्याही पेक्षा गंभीर असं आहे की केवळ दोन दिवसाचं अधिवेशन 14 आणि 15 तारखेचं घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। आमचा सातत्याने आग्रह होता, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसमोर अभूतपूर्व संकट आहे। पहिल्यांदा पावसाने, अतिवृष्टीने, पुराने, चक्रीवादळाने आणि त्यानंतर रोगराईने पूर्णपणे शेती नष्ट झालेली आहे। विशेषतः विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, या भागातला कापूस आणि सोयाबीन हा पूर्णपणे बोंडळीमुळे, खोडकिडीमुळे नष्ट झालाय। आता तूर देखील त्याच मार्गावर आहे। अशा या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, आज विविध समाजांच्या समस्या आहेत। मराठा आरक्षणाचा विषय असेल, ओबीसी समाजामध्ये एक भीतीचं वातावरण आहे। आज विशेषतः महिलांच्या संदर्भात अत्याचाराच्या रोज घटना घडतायत आणि प्रचंड मोठं दहशतीचं वातावरण आहे। राज्य सरकारला ज्या प्रकारे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाची चपराक बसते आहे, अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये केवळ विधानमंडळ हेच एक असं महत्त्वाचं केंद्र आहे की ज्याच्यामध्ये अशा सगळ्या विषयांवर चर्चा झाली पाहिजे, त्याची उत्तरं निघाली पाहिजे, त्या संदर्भात सरकारचं धोरण स्पष्ट झालं पाहिजे। पण या सरकारमध्ये सातत्याने विधानमंडळाचं अधिवेशन न घेण्याचा, ते पुढे ढकलण्याचा एक सातत्याने प्रयत्न या ठिकाणी दिसतोय। आणि म्हणून आम्ही मागणी केली होती किमान 2 आठवड्याचं अधिवेशन, ठीक आहे कोरोनाचा काळ आहे, पण जर आमदार तपासणी करून येत आहेत तर 2 दिवसाकरता त्यांना इथे बोलवायचं, त्याच्याऐवजी किमान 2 आठवड्याचं अधिवेशन या ठिकाणी झालं पाहिजे। पण सत्तारूढ पक्षाने ती मागणी मान्य केलेली नाही, केवळ 2 दिवसाचं अधिवेशन या ठिकाणी घेतलेलं आहे। 2 दिवसाचं अधिवेशन घेणं म्हणजे एक प्रकारे चर्चेपासून पळ काढणं आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही अध्यक्षांना स्पष्टपणे सांगितलं की आपण 2 दिवसाचं अधिवेशन आम्हाला मान्य नाही, आमचा विरोध त्या ठिकाणी आपण नोंदवून घ्यावा, अशा प्रकारे आम्ही त्या ठिकाणी सांगितलं। आणि आत्ता माझ्याजवळ माहिती फक्त धुळे नंदुरबारची आहे, ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी अतिशय चांगल्या मताने एकतर्फी आमचा विजय झालेला आहे। आणि मला हा विश्वास आहे की हे जे काही निवडणुका होतील यात आम्हाला अतिशय चांगलं यश मिळेल। लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी दिसत होता, त्यामुळे आम्हाला यश मिळेल असं मला वाटतं। कोण काय बोलतं याच्यावर मी बोलणार नाही। काही लोक दावे करत असतात, काही लोक बोलत असतात, काहींच्या त्या सवयी असतात, पण निकालातनं ते स्पष्ट आलेलं आहे, त्यामुळे मला कोणावरही टिप्पणी करायची नाही।